कल्याणी मागू नको सारखी सारखी माफी। देवकी अगं स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता तुझा कल्याणीवर, मग अचानक मनात इतका कडवटपणा। आजपर्यंत रूपा जेव्हा जेव्हा चुकली तेव्हा तेव्हा मी कल्याणीच्या बाजूने उभी राहिले, राहिले मग आज जर कल्याणीच्या निष्काळजीपणामुळे रूपाचं बाळ गेलं असेल तर मी माझ्या सुनेच्या बाजूने उभं राहू नये? देवकी अगं आपल्या घरात तुझं माझं केव्हापासून व्हायला लागलं? तुम्ही हिच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी हा शब्दांचा खेळ करताय अक्का साहेब। उद्या जर माझ्या सुनेमुळे तुमचं नातवंड गेलं असत तर तुम्हाला वाईट नसतं वाटलं? हीच आणि जे केलं ते माझं नातवंडच वाईट मलाही वाटतंय देवकी, पण तू मात्र विनाकारण रागराग करतेस कल्याणीचा। तुला काय हिने मुद्दाम असं केलं असेल? अगं मुद्दाम मुंगी मारू शकत नाही ही मुलगी की रूपालीच्या बाबतीत असं काहीतरी करेल? कमाल, अगं एखाद्या माणसाबद्दलचं मत इतक्या पटकन बदलू शकत? तुम्हाला नाही कळणार पण कुठल्याही परिस्थितीत मी कल्याणीला माफ करू शकत। कारण जे काही घडलं ते मीही माझ्या डोळ्यांनी बघितलंच ना। हे सगळं आजच कुठं आलं तुझ्या मनात? दिवाळीचे दिवस येत आहेत, आपल्या सुनांची पहिली दिवाळी आहे। निदान या दिवसात हा कडवटपणा नको। आ
गजलक्ष्मी सुनमई मामन जी हे सगळं काय झालं काय झालं तुम्हाला काही हवंय का शांती आणि समाधान हवंय शक्य आहे ते या घरामध्ये मामनजी काय झालं ती कल्याणी देवासमोर बसून रडती आहे किती दिवस ही मुलगी आणखीन घरामध्ये रडत बसतात तिचं आणि सोहमचं जे काही आहे ते सुधारण्या पलीकडे हे माहिती आहे आणि अशा वेळी सुद्धा तू तिला सांभाळून घेऊ नयेस मामनजी सगळ्यांना सांभाळून घेता घेता माझी काय अवस्था होते हे कोणी काय मामनजी तुम्ही तिच्या रडण्याकडे लक्ष नका देऊ अगं असं म्हणून कसं चालेल परक्या घरातली मुलगी जेव्हा आपल्याकडे आणतो आपण तिला जर सुख लाभलं नाही तर तिचे उसासे लागतात घरात आणि कल्याणी तर भोळी मुलगी आहे आणि वेळोवेळी तिने हे सिद्ध केलं तिने मूर्खपणा आणि अडाणीपणा पण सिद्ध केलाच ती मूर्ख आणि अडाणी आहे कारण तिला शहाणी आणि सुशिक्षित व्हायची संधी मिळाली नाही हे जे तुम्हाला उत्तर देते असतं ते काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून देते असतो प्रत्येक गोष्टीचं खापर तिच्यावरती फोडायची ही जी काही नवीन परंपरा सुरू केली ना आपल्या घरामध्ये ती मला मान्य नाही मामनजी या घरात अनेक नवीन परंपरा सुरू झाल्या तुम्ही मला जाब विचारला मी कोणाला विचार सगळे आले नाही अजून जेवायला रोहित जा सोहमला बोलव आणि रूपालाही घेऊन मामनजी रोहित तू रूपाला सांग आणि बाबांनाही सांग जा रोहित जा तू कल्याणी सोहमला बोलून नाही नाही दिवाळीपर्यंत ह्या विषयाबद्दल मीटिंग तर शक्यच नाही आपण फोनवरही नको बोलू ते महत्वाचं आहे प्रत्यक्ष भेटूनच बोलावं हा पुढच्या आठवड्यात भेटून हो थँक्यू सोमा मी काहीतरी बोलणार होता मला तुझ्याशी जे काही बोलायचं ते आपण नंतर खरं म्हणाल तर मला सगळ्यांशीच एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं मामनजी सगळ्यांनी जेवून घेऊया मग बोला तू आज जर आदेश असेल तर आज मी तो मानणार नाही वाह
आता है आला काय मोठी अक्का साहेब काहीही म्हणाल्या तरी मी आज गप्प बसणार नाही दादा आणि देवकी तूही मध्ये बोलणार नाहीयेस काय म्हणायचंय तुला मी तर मला तुझी भीतीच वाटायला असं म्हटलं की झालं मग मी शेवटी सॉरी म्हणायचं आणि देवकीने मूक देऊन गप्प बसायचं भाऊजी थेट तुम्हालाच विचारतो आता देवकीच्या या मनस्थितीत तिची सगळ्यांनी काळजी घ्यायला नको अरे नाही कोण म्हणाल देवशांत उगच तुझं काहीतरी जयवंत दादा प्लीज मी अक्का साहेबांशी बोलतो भाऊजी गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करून माझ्याकडून उत्तर मागताय मला कोण गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करून मी फक्त देवकीच्या मनस्थितीबद्दल बोलतो तिच्या प्रेमात किती नख लागणार हे मलाही मान्य त्या उरफड्यांच्या आता जखमा होऊ लागल्यात आणि जर सेप्टिक झालं श्रोता अरे नातवंड गेलं त्याच रूप आणि रोहितला जेवढं वाईट वाटलं असेल ना तेवढं वाईट तुला आणि देवकीला वाटलं असेल हेही आम्हाला सगळ्यांना माहिती पण कल्याणीवरती दोषारोप करून हे दुःख काही कमी होणार आहे का विषयाला उगाच फाटे फोडू नका दादासाहेब मी कल्याणीबद्दल अवाक्षरही काढलेलं नाहीये तुझं काय झालं माहिती आहे येऊन जाऊन तू शेवटी एकाच विषयावरती येतोस आणि आम्हाला सगळं काही माहिती मीही म्हणू शकतो दादासाहेब तुम्ही सुद्धा येऊन जाऊन त्याच विषयावर येत मी देवकीची बाजू मांडत असताना तुम्ही एकदम कल्याणीवर काय तिच्याबद्दल काहीच बोललेला नाहीये तुम्ही बोलत नसाल भाऊजी पण घ्या पुन्हा एकदा आत्ता साहेबांचा रोग देवकीकडेच मी बोलू का जरा प्लीज अजिबात नाही हा बोल सोहम नाही कसं आहे मी आणि रोहित भांडतोय आणि तुम्ही मोठी माणसं आमचं भांडण सोडवताय याचं चित्र जरा पटलं असतं पण पाहिलं आपली मुलं समजूतदार आहेत म्हणून तरी माझा रोहित आहेच समजूतदार म्हणून तर रूपाच्या बाबतीत जे झालं ते
आई प्लीज तो विषय नको यार। रोहितला आठवत नाही का लहानपणी तू एकदा रडायला सुरुवात केलीस की थांबायचंच नाही? आम्ही सगळे मोठे एकदा तुझ्या पुढे भोकाड पासून रडायला लागलो की तेव्हा तू तापायचं। हो दादा आठवत आहे, पण म्हणून मग आता काय मी आणि सोहमनी भांडणं गरजेचं आहे का? घरातली दोन मोठी माणसं जर असं बोलायला लागली तर रोहित कुठे नेत आहे तुम्ही? वेळेला अक्का साहेबांना पाठीशी घाला तू। अरे ईश्वर आई अग सगळ्यांनी जेवायला बसा चला। मामंजी सगळं व्यवस्थित होईल। खरंच होईल? मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही जेवायला बसा चला। आज जर आदेश असेल तर आज आदेश असेल तर आज आदेश असेल तर आज गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अक्का साहेब काहीही म्हणाल्या तरी काहीही आजाल्या तरी काहीही आजाल्या तरी काहीही आजाल्या तरी काही युवकीची बाजू मांडत युवकीची बाजू मांडत एकदम कल्याणीवर काय एकदम आपली मुलं समजूतदार आहेत मुलं समजतरी आहेत धरूनतरी 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 आहेत देवकीची बाजू मांडत असतानाची बाजू मांडत कल्याणीवर काय एकदम 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 कल्याणीवर काय